स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यवीर व्याख्यानमालेमध्ये मी मराठी आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काही तांत्रिक अडचणींमुळे फेसबुक लाईव्ह व्हायला थोडासा वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व. आज 8 जुलै 110 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गाजवलेल्या अफाट धाडसाचा, साहसाचा, शौर्याचा, पराक्रमाचा आजचा हा स्मरण दिन अर्थात साहस. या अफाट पराक्रमाविषयी तर मी सांगणार आहेच, पण ज्यांना सावरकरांविषयी फारशी माहिती नाही त्यांच्यासाठी याची थोडीशी पूर्वपीठिका सांगणंही आवश्यक आहे असं मला वाटतं. चाफेकर बंधू आणि रानडे यांच्या बलिदानानं सावरकर अतिशय अस्वस्थ झाले आणि त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी या देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू हरू, शिवाजी महाराजांसारखा विजय होऊ किंवा चाफेकरांसारखा मारिता मारिता मरे तुझे अशी शपथ घेत. त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे 1899 शेवटी शेवटी त्यांनी राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना केली आणि आपल्या योजनेचा श्रीगणेशा केला. त्यानंतर लगेचच 1 जानेवारी 1900 त्यांनी मित्रमेळा या उघड संस्थेची स्थापना केली आणि 1904 मित्रमेळ्याचं नामकरण अभिनव भारत असं करण्यात आलं. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचा प्रसार सर्व महाराष्ट्राभर तर अल्पावधीत झालाच, पण देशभर त्याचा प्रसार होत होता. त्यावेळेला ब्रिटिशांनी आपल्या शस्त्रबंदीचा कायदा केला होता, त्याच्यामुळे आपलं तेज हिरावून घेतलं गेलं होतं आणि शस्त्रावाचून क्रांती अशक्य आहे हे जाणून सावरकरांनी लंडनला प्रत्यक्ष शत्रूच्या शिबिरात जाण्याचं ठरवलं. लंडनमध्ये येणाऱ्या क्रांतिकारकांकडून इतर देशाच्या विविध देशांचे क्रांतिकारक तिथे येत होते, त्यांच्याकडून शस्त्रास्त्र मिळवणं, बॉम्ब बनवण्याची कृती मिळवणं, त्याचबरोबर अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचा प्रसार परदेशात करणं हा त्यांचा हेतू होता. त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडायचा होता, कारण त्यावेळेला ब्रिटिश असे सांगत होते की भारताला स्वातंत्र्य नको आहे असा खोटा प्रचार ते करत होते. आणि त्यामुळे बॅरिस्टर होण्याचं निमित्त करून स्वातंत्र्यवीर सावरकर 9 जून 1906 पर्शिया बोटीवर चढले. प्रवास करत ही बोट फ्रान्समधल्या, ज्याला आपण मार्सेलिस किंवा मार्से म्हणू, त्याचा खरं तर फ्रेंचमधला उच्चार मार्साय असा आहे, त्या मार्सायला पोहोचले. सावरकरांना त्याच्या पुढचा जो प्रवास आहे लंडनपर्यंतचा, तो बोटीचा प्रवास संपल्यानंतर त्यांचा प्रवास हा आगगाडीनं होणार होता. गाडीला वेळ होता त्यामुळे त्यांनी मार्सायमध्ये फेरफटका करण्याचं ठरवलं. फ्रेंच राज्यक्रांतीचा सावरकरांचा अभ्यास होता आणि त्यामुळेच त्यांना मार्साय बघायचं होतं, कारण या मार्सायमधल्याच एका कवीनं गायलेलं रणगीत, कवीनं लिहिलेलं रणगीत का तिथलेच मूठभर क्रांतिकारक पॅरिसला गेले होते, तिथल्या सैनिकी तुकडीला मिळालेले होते आणि त्यांनी गायलेलं हे रणगीत एखाद्या वडव्यासारखं संपूर्ण फ्रान्समध्ये पसरलं होतं. जोसेफ मॅझिनी यांच्याकडून सावरकरांनी प्रेरणा घेतली होती, त्यांचा खूप मोठा प्रभाव सावरकरांवर होता. इटलीच्या क्रांतीचे उद्गाते जोसेफ मॅझिनी, इटलीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र चळवळ उभारली आणि त्याच्यासाठी ऑस्ट्रियानं म्हणजे इटलीचे शत्रू त्यांनी त्यांना हद्दपार केलं, देशाबाहेर जाण्यास सांगितलं. त्यावेळेला जोसेफ मॅझिनी यांनी मार्सायमध्ये आश्रय घेतला होता. पुढे ऑस्ट्रियानं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली तरीसुद्धा मॅझिनींनी मार्साय सोडलं नाही, ते तिथेच राहिले. त्यानंतर ऑस्ट्रियाच्या दबावामुळे फ्रेंच सरकारला मॅझिनींना सांगावं लागलं की तुम्ही आता देश सोडून जा, तशी आज्ञा त्यांनी फरमावली, पण तरीसुद्धा मॅझिनींनी देश सोडला नाही, ते फ्रान्समध्येच राहिले, मार्सायमध्येच राहिले. आणि ज्यावेळेला त्यांचा क्रांतिकारक उठाव करण्याचं ठरलं त्यावेळेला त्यांनी स्वतःहून मार्साय सोडलं आणि याच मार्सायच्या भूमीमध्ये त्यांनी यंग इटली या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती. त्यामुळे जोसेफ मॅझिनीच्या घरात राहिले, त्या घराचं दर्शन सावरकरांना घ्यायचं होतं, पण जोसेफ मॅझिनींबद्दल
माणसांमध्ये कोणालाच फारशी माहिती नव्हती. सावरकरांचा जो वाटाडा होता तो त्यांना घेऊन जात असताना वाटेत त्यांना एक वृत्तपत्राचं कार्यालय लागलं. त्या वाटाड्यांनी अजून विचारलं तेव्हा तिथल्या संवाददातांनी त्याला सांगितलं की तुमचा जो कोण प्रवासी आहे त्याला म्हणाव की आधी इटलीमध्ये जा आणि जोसेफ मॅझिनींचा पहिला पत्ता घेऊन. असं खोचक उत्तर मिळाल्यानंतर कदाचित त्या बाबड्यांना माहीत नसेल की 4 वर्षांनी हाच प्रवासी त्यांना एक मोठी बातमी देणार आहे आणि माणसायचं नावसुद्धा जगभर होणार आहे. पॅरिस वगैरे इतर स्थळं न बघता सावरकर थेट लंडनला आले. सावरकरांनी लिहिल्याप्रमाणे साधारण जुलैच्या 1 आठवड्यात ते लंडनला पोहोचले. लंडनमधल्या वास्तव्याचा सावरकरांचा जो काळ होता, जी 4 वर्ष होती, ती सावरकरांच्या आयुष्यातली वादळी वर्ष ठरली. कारण या काळामध्ये सावरकरांनी जे काम केलं ते इतिहासात त्या कामाला तोड नाही. सावरकरांनी सर्वप्रथम जे काम केलं ते म्हणजे भारताच्या अर्थसंकल्पावरती चर्चा होणार होती लंडनमध्ये 20 जुलैला. त्याची परवानगी सावरकरांनी मिळवली. खरं तर आत्तासारखी काही साधनं नव्हती, सर्वस्वी नवीन देश होता, तरीसुद्धा सावरकरांनी परवानगी मिळवली. ते त्या सभेला उपस्थित राहिले आणि त्याच्यानंतर सावरकरांनी 43 बातमीपत्रं लिहिली. 1909 दसऱ्यापर्यंत ते ही बातमीपत्रं लिहित होते, जी लंडनची बातमीपत्रं म्हणून प्रसिद्ध झाली आणि ती मुंबईच्या विहार या पत्रामध्ये प्रसिद्ध होत होती. त्यानंतर सावरकरांनी जे महत्त्वाचं काम केलं ते त्यांनी जोसेफ मॅझिनी यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद केला आणि त्या पुस्तकाला सावरकरांनी जी प्रस्तावना लिहिली ती क्रांतिकारकांची गीता ठरली. जगाच्या वाङ्मयिक इतिहासात एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेला इतकं महत्त्व प्राप्त झालेलं हे एकमेव उदाहरण. ही प्रस्तावना त्यांनी साधारण 28 सप्टेंबर म्हणजे साधारण 3-1 महिन्यात तो अनुवाद आणि ती प्रस्तावना पूर्ण केली. ते पुस्तक छापण्यासाठी हिंदुस्थानमध्ये पाठवण्यात आलं. नाशिकला त्यांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर अर्थात बाबाराव सावरकर होते, त्यांच्याकडे हे पुस्तक आलं. त्यानंतर सावरकरांनी ज्याला ब्रिटिश शिपायाचं बंड म्हणत होते ते बंड नसून 1857 स्वातंत्र्य समर होतं हे सावरकरांनी तिथल्याच ग्रंथालयांचा उपयोग करून सिद्ध केलं. आणि हे पुस्तक त्याची जी 2 पहिली प्रकरणं होती सावरकरांवर सतत पहारा होता त्यामुळे 2 प्रकरणं गहाळ झाली. आत्तासारखे प्रिंटआउट काढले, झेरॉक्स काढले असं नव्हतं, त्यामुळे सावरकरांना ती प्रकरणं पुन्हा लिहून काढावी लागली असली तरीसुद्धा त्यांनी ते पुस्तक पूर्ण केलं आणि ते पुस्तक प्रसिद्धीसाठी पुन्हा एकदा बाबारावांकडे हिंदुस्थानामध्ये आणलं गेलं. हे पुस्तक छापलं जातं हे ब्रिटिशांना कळलंच होतं, त्यामुळे त्यांनी प्रसिद्धीपूर्वीच हा ग्रंथराज जप्त केला. जगाच्या वाङ्मय इतिहासातलं हेही एकमेव उदाहरण. तरीसुद्धा ते पुस्तक छापलं गेलं, अर्थात ते हिंदुस्थानामध्ये छापता आलं नाही, ते परत पाठवण्यात आलं आणि त्यानंतर ते हॉलंडला छापलं गेलं. या पुस्तकाचा इतिहाससुद्धा वाचण्यासारखा आहे. सर्वच क्रांतिकारकांनी आणि भगतसिंगांपासून सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत सगळ्यांनी या पुस्तकातून प्रेरणा घेतली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेतून तयार झालेला भारताचा पहिला तिरंगा मादाम कामा यांनी जर्मनीतल्या स्टुटगार्ड इथं फडकावला आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उच्चारला गेला. ब्रिटिश 1857 विजय जो होता, त्यांचा विजय झाला असं ते म्हणत होते, त्याचा सुवर्ण महोत्सव ते लंडनमध्ये साजरा करत होते. त्याला त्यावेळी पराभव झाला असला तरी युद्ध अजून सुरूच आहे असं म्हणत सावरकरांनी हे हुतात्म्यांनी तुमच्या रक्ताचा बदला घेतला जाईल असं सांगणारे पत्रक प्रत्यक्ष शत्रूच्या शिबिरात वाटली आणि 1857 स्मरण दिन साजरा केला. याबरोबरच आपल्या सहकाऱ्यांच्या साथीनं त्यांनी पिस्तुलं जमवली, बॉम्ब बनवण्याची कृती मिळवली आणि अभिनव भारताचा प्रसारही संपूर्ण परदेशामध्ये होत होता. सावरकरांनी इथे आणखीन एक मोठं काम केलं, ते म्हणजे ज्यावेळेला मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलीचा वध केला आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली, त्यावेळेला मदनलाल धिंगरांनी जे निवेदन केलेलं होतं चॅलेंज,
ते दडपण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला होता, ते प्रकाशित होऊ दिलं नव्हतं. सावरकरांना ते निवेदन प्रकाशित करायचं होतं, प्रसिद्ध करायचं होतं, आणि ते सुद्धा मदनलाल धिंगरा यांना फाशी दिली जाण्यापूर्वी. सावरकर त्यावेळेला ब्रायटनला होते, ज्या ब्रायटनच्या किनाऱ्यावर ने मजसीने परत मातृभूमीला या अमर काव्याचा जन्म झाला. त्याच ब्रायटनमध्ये डेव्हिड गार्नेट यांच्या सहकार्याने सावरकरांनी ते वृत्त डेली मेलमध्ये छापून आणलं आणि तो एक कागदी बॉम्ब ठरला. सावरकरांनी जी पिस्तुलं मिळवली होती, बॉम्ब बनवण्याची कृती मिळवली होती, ते सर्वही हिंदुस्थानात पोहोचलं होतं. हे सगळं कार्य चालू असतानाच सावरकर बॅरिस्टरही झाले, अर्थात राजकारणात भाग घेणार नाही असं लिहून द्यायला त्यांनी नकार दिला, त्यामुळे त्यांची बॅरिस्टर ही पदवी नाकारण्यात आली. याशिवायही खूप मोठं कार्य सावरकरांनी लंडनमध्ये केलं, अर्थात सावरकरांच्या लंडनमधल्या या ज्या कारवाया होत्या त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला सतत हादरे बसत होते आणि त्यामुळेच ब्रिटिश सावरकरांना अटक करण्याची संधीच शोधत होते आणि ती संधी त्यांना मिळाली इकडे हिंदुस्थानामध्ये बाबाराव सावरकरांना स्वातंत्र्यकवी गोविंद यांचं साहित्य छापल्याबद्दल, शस्त्रास्त्र जमवल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आणि नाशिकचा जो जिल्हाधिकारी होता जॅक्सन त्यांनी त्यांची भिंड काढली गावामधून आणि हे वृत्त लंडनला पोहोचलं. त्यामुळे खवळलेल्या मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायरीचा वध केला, त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. यातून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे आणि त्यांच्या सहकार्यांनी हिंदुस्थानामध्ये जॅक्सनचा खात्मा केला. ज्योती नाही ज्योत पेटत जात होती. कान्हेरे यांनी वापरलेल्या पिस्तुलाचा माग सावरकरांपर्यंत पोहोचत होता. बाबारावांकडे जे साहित्य जप्त करण्यात आलं त्याच्यामध्ये सावरकरांनी म्हणजे तात्यांनी बाबांना आणि आपला धाकटा भाऊ बाळ याला लिहिलेली पत्रं सापडली होती. त्याचबरोबर चतुर्भुज अमीन यांनीही सावरकरांना आपल्याला पिस्तुलं दिली असं मान्य केलं होतं. त्याचबरोबर मदनलाल धिंगरा यांचे मित्र हरिश्चंद्र कोळेगावकर यांनीही भारत भवनातल्या सावरकरांच्या ज्या हालचाली होत्या त्याची माहिती ब्रिटिशांना दिली होती. हिंदुस्थानामध्ये ज्या सर्व घडामोडी होत होत्या त्यामुळे सावरकरांच्या लक्षात आले त्यांचं भविष्य काय हे त्यांना कळलं, एकतर फाशी किंवा काळोपाळी. ते त्यावेळेला विश्रांतीसाठी पॅरिसमध्ये होते. तुम्ही लंडनला जाऊ नका, इथे तुम्हाला पकडते असं त्यांचे मित्र त्यांना सांगत होते. पण तरीसुद्धा जे काय होईल ते त्याच्यासाठी माझे खांदे समर्थ आहेत असं सावरकरांचं म्हणणं होतं. आणि आपले सर्व सहकारी हालअपेष्टा भोगत असताना, कोणी बलिदान देत असताना एक नेता म्हणून आपण त्यापासून दूर पडलो हे सावरकरांना मान्य नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी लंडनला परत जायचं ठरवलं. ते लंडनला परत आले आणि रेल्वे स्टेशनवरती त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध राजाविरुद्ध कट करणं, त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होईल असे शब्द वापरणं, शस्त्र जमवणं आणि कुणाला सहाय्य करणं असे आरोप ठेवण्यात आले. हा खटला हिंदुस्थानात चालवला जाईल असा आदेश देण्यात आला, पण याला सावरकरांच्या वकिलांनी विरोध केला. सगळ्या घटना ही सावरकर लंडनमध्ये असताना घडल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावरचा खटला हा लंडनमध्ये चालवला जावा असा युक्तिवाद सावरकरांचे वकील करत होते. पण ते फेटाळण्यात आलं, त्याच्याविरुद्ध पुन्हा अपील करण्यात आलं, पण तेही फेटाळलं गेलं. सावरकर ज्यावेळेला ब्रिक्स्टनच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांचे सहकारी व्ही व्ही एस अय्यर त्यांना भेटले होते. त्यावेळेला सावरकर त्यांना म्हणाले होते की जर प्रतिकूल परिस्थिती असेल तर आता तुमची माझी भेट मार्सायला हवी. याचाच अर्थ ज्यावेळेला वाटेत हिंदुस्थानात जाताना मार्सायला पोट थांबेल तेव्हा आपण सुटण्याचा प्रयत्न करायचा याची योजना सावरकरांच्या मनात निश्चित झालेली होती. पण त्याचबरोबर ब्रिटिशांनाही असं वाटत होतं की सावरकरांची सुटका करण्याचा प्रयत्न मार्सायमध्येच होऊ शकतो, त्यामुळे तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. बंदरावरती येणाऱ्या कुणाही व्यक्तीला, विशेष करून हिंदी व्यक्तीला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. सावरकर बोटीवर होते, त्यांच्याबरोबर पार्कर आणि पॉवर असे दोन पोलीस अधिकारी सतत लक्ष ठेवून होते. त्याचबरोबर अमन सिंग आणि मोहम्मद सिद्दीक हे दोन हवालदारही त्यांच्यावर नजर ठेवून होते. फ्रान्समधल्या मार्सेय बंदराजवळ मोरिया बोटीने नांगर टाकला तो दिवस होता.
7 जुलै 1910, 8 जुलैची पहाट उजाडली. सावरकर बिछाण्यातून उठल्यामुळे पार्कर आणि पॉवर हे दोघेही जागे झाले. सावरकरांनी सांगितलं की मला शौचाला जायचं आहे, तेव्हा पार्कर त्यांना म्हणाला की थोडा वेळ थांबा. आणि त्याच्यानंतर पॉवर पुन्हा झोपी गेला. 2 हवालदारांवर सावरकरांची जबाबदारी सोपवून पार्कर बहुतेक आपल्या केबिनमध्ये गेला असेल. सावरकरांनी या संधीचा उपयोग करून घेतला. ते संडासामध्ये गेले आणि त्यांनी बोटीच्या पोर्ट होलमधून अथांग सागरात उडी घेतली. आपण उडी टाकतोय तो समुद्र कसा आहे, त्यातलं पाणी कसं आहे हे माहीत नसताना सुद्धा सावरकरांनी एक प्रचाट धाडस केलं होतं आणि म्हणूनच ते एकमेवात विद्या ठरतात. सावरकरांनी उडी मारताना संडासा दरवाजा लावून घेतला होता, त्यामुळे ते बराच वेळ बाहेर आले नाहीत. तेव्हा काचेचून या हवालदारांनी पाहिलं तेव्हा त्यांना असं दिसलं की सावरकर पोर्ट होलमधून खाली उडी टाकत आहे. ते धावत एकवर गेले. तोपर्यंत सावरकर पोहर धक्क्याला लागलेले होते. ते धक्क्यावर चढले आणि त्यांनी पळायला सुरुवात केली. त्यांचा पाठलाग सुरू झाला आणि त्याचवेळी साधारण फरलांगभर अंतरावर एक फ्रेंच पोलीस होता. त्याला सावरकरांनी थांबवलं, त्याच्याशी ते बोलायला गेले, पण त्याला सावरकरांची भाषा कळत नव्हती. तो काय बोलतो हे सावरकरांना कळलं नाही. आणि तेवढ्यात ब्रिगेडियर पेस्की तिथे आला, त्यांनी सावरकरांना पकडलं आणि त्यांना पुन्हा बोटीवर आणण्यात आलं. सावरकरांनी व्हीव्हीएस अय्यर यांच्याकडे जे सूतोवाच केलं होतं की आपली भेट आता मार्सायला होईल, त्यानुसार व्हीव्हीएस अय्यर आणि मादाम कामा हे मार्सायला पोहोचले, पण त्यांना थोडासा उशीर झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर या उडीनं नेमकं काय घडलं? या रोमांचकारी उडीमुळे प्रथमच परदेशामध्ये भारताविषयी चर्चा होऊ लागली. युरोपातल्या बहुतेक वर्तमानपत्रामध्ये सावरकरांविषयी रकानेच्या रकाने भरून लिहून आले. जगातल्या अनेक मोठ्या नेत्यांची आणि सावरकरांची तुलना केली गेली आणि सावरकरांनी असा सुटकेचा प्रयत्न करणं हे ब्रिटिशांसाठी तसंच स्कॉटलंड यार्डसाठी मोठी नामुष्की होती. मार्सायचे महापौर आणि फ्रेंच पुढारी जॉर्ज ओरे यांनी हा फ्रान्सच्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे असं म्हणत सावरकरांच्या अटकेचा प्रश्न उचलून धरला. ब्रिटिश अटकेचं वृत्त दडपून टाकण्याच्या प्रयत्नात होते, पण मादाम कामा यांच्या प्रयत्नामुळे ते वृत्त लतो या फ्रेंच वृत्तपत्रात आणि डेली मेलमध्येही प्रसिद्ध झालं. कार्ल मार्क्स यांचे नातू आणि फ्रेंच वृत्तपत्र ल्युमानितेचे संपादक जो लुंगे यांनीही याबाबत एक जळजळीत लेख लिहिला. सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात दिलं पाहिजे असा जोरदार प्रचार फ्रान्समधली सर्वच छोटी मोठी वृत्तपत्र करत असून युरोपियन वृत्तपत्रांनीही हाच मुद्दा उचलून धरला. या उडीचे सावरकरांना अपेक्षित असेच पडसाद उमटले. त्यांची ही उडी त्रिखंडात गाजली. संपूर्ण युरोपातलं राजकीय वातावरण त्यामुळे ढवळून निघालं. फ्रान्समधल्या क्रांतिकारकांनीही सावरकरांच्या सुटकेचा विषय लावून धरला. त्यात जीन लॉगेट आणि जीन जॉरेस हे सावरकरांना जोरदार पाठिंबा देत होते. फ्रेंच लेखक पियरे फोरात यांनी सावरकरांवर एक लेख लिहिला होता आणि इटालियन प्रोफेसर आणि इटालियन वृत्तपत्र असोसिएशनचे सदस्य एफ एन झँड्रिनो यांच्या वाचनात हा लेख आला आणि त्यांनी इटालियन रिपब्लिक पार्टी या बैठकीमध्ये या पार्टीच्या बैठकीमध्ये हा वृत्तांत सांगितला, त्या लेखाबद्दल सांगितलं. आणि त्यानंतर जोसेफ मॅझिनी हे या पार्टीचं प्रेरणास्थान होतं. साहजिकच आपल्याच विचारांशी मिळत्या जुळत्या असलेल्या सावरकरांच्या सुटकेसाठी आंदोलन करण्याचा निश्चय इटालियन रिपब्लिक पार्टीनं घेतला आणि ते भारतीय क्रांतिकारकांशी त्यांनी संधान बांधलं. रशियन क्रांतिकारक पहिल्यापासूनच भारतीय क्रांतिकारकांच्या संपर्कात होते. श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा आणि इतरांचेही सावरकरांच्या सुटकेसाठी आटोकाट प्रयत्न सुरू होते. सावरकर प्रेमी गाय अल्रेड यांनी तर सावरकर मुक्तता समितीच्या वतीनं सावरकर यांच्या सुटकेचा जोरदार प्रचार सुरू केला होता. जगातल्या राजदूतांचंही या प्रकरणाकडे लक्ष होतं. सावरकरांना फ्रान्सला परत पाठवण्याची फ्रेंच सरकारची मागणी ही आंतरराष्ट्रीय निर्बंधांना धरून आहे असं मत स्पेन, पोर्तुगाल
परागवे यांच्या राजदूतांनी व्यक्त केलं होतं. या वाढत्या दबावामुळे फ्रान्सनं ब्रिटनकडे मागणी केली की सावरकरांना आमच्या ताब्यात द्या. अर्थात ब्रिटिश नमणार नव्हतेच. त्यांनी सावरकरांना हिंदुस्थानात आणलं आणि आधी नाशिकला आणि नंतर गेरवड्याच्या कारागृहात ठेवलं. त्या कारागृहात सुद्धा सावरकरांना सगळ्या बातम्या मिळत होत्या. आणि या माणसाची कमाल बघा, त्यांनी सर्व घटनेचा सविस्तर वृत्तांत लिहिला आणि ते निवेदन युरोपला पाठवलं. युरोपातल्या सर्व वृत्तपत्रांनी ते छापलं आणि सावरकरांना फ्रान्समध्ये पाठवण्याच्या मागणीचा सर्वच वृत्तपत्रांनी पुन्हा एकदा प्रचार सुरू केला. या दबावामुळे फ्रान्सनं ब्रिटनकडे सावरकरांना फ्रान्सला परत देण्याची मागणी पुन्हा एकदा केली. आणि ब्रिटननंही यावेळी नमतं घेतल्यासारखं दाखवलं. हे एक आंतरराष्ट्रीय लवादाची स्थापना करण्यात आली. पण ब्रिटिश कुठल्याही परिस्थितीत सावरकरांना सोडणार नव्हते. सावरकरांना राजकीय शरणार्थी नाही तर गुन्हेगार ठरवण्याचा त्यांचा आटापिटा चालू होता. आणि त्यामुळे उलटसुलट निर्णय घेत सगळे नियम धाब्यावर बसून सावरकरांना 2 जन्मठेपींची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली. त्यांची सगळी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. खरं तर आधी सावरकरांना 1 जन्मठेपीची शिक्षा देण्यात आली होती, नंतर ती 2 जन्मठेपींची करण्यात आली. खरं तर ही शिक्षा जी आहे ती एका वेळेला भोगायची असते, पण सावरकरांना ती शिक्षा स्वतंत्रपणे भोगायची होती. 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा. नाशिकच्या खटल्यामध्ये सावरकरांचे धाकटे बंधू नारायण सावरकर यांनाही अटक झाली होती आणि त्यांना त्यांचं वय बघता त्यांना 6 महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली. याच्यामध्ये असंही होतं की नारायण सावरकरांनाही जर जन्मठेपेची शिक्षा झाली असती तर 3 बंधू हे अंदमानात पाठवले गेले असते आणि या वृत्ताला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली असती आणि त्याचा दबाव हे आंतरराष्ट्रीय न्यायालयावर आला असता. हे न्यायालयानं 16 फेब्रुवारी 1911 या प्रकरणाची सुनावणी सुरू केली आणि अवघ्या 8 दिवसात 24 फेब्रुवारी 1911 घाईघाईनं ब्रिटिशांच्या बाजूनं निर्णय दिला. या न्यायमंडळात ना ज्युरी होते ना आरोपीला अपिलाची संधी होती. या धक्कादायक निकालाविरुद्ध इंग्लंडमधील मॉर्निंग पोस्ट, डेली न्यूज, जर्मनीतील पोस्ट अशा अनेक देशातल्या वृत्तपत्रांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. फ्रेंच पंतप्रधान ब्रियॉ जर्मनीच्या धाकामुळे इंग्लंडशी संधान बांधून होते. हे एक आंतरराष्ट्रीय न्यायमंडळावर जर्मनी, रशिया यासारखी सामर्थ्यवान राष्ट्र नव्हती तर नॉर्वे, हॉलंड, बेल्जियम, फ्रान्स अशा छोट्या राष्ट्रांचे प्रतिनिधी होते. हे न्यायमंडळाच्या निकालानं आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि आसरा घेण्याचा हक्क हास्यास्पद बनवून टाकल्याचं आणि सावरकरांवर अन्याय झाल्याचं मत बहुतेक वृत्तपत्रांनी व्यक्त केलं होतं. अघोरी रक्तपात, दुष्ट दडपशाही आणि सरकार मान्य असलेली पद्धतशीर जुलूम जबरदस्ती यांच्यावर इंग्लंडचं कुख्यात राज्य आधारलेलं आहे अशी टीका बेल्जियमच्या वृत्तपत्रात करण्यात आली. तर ज्यानं पूर्वी फ्रेंच कामगार वर्गाचा घात केला आहे त्याच्या दुष्ट वर्तनामुळे भारतातल्या अंधार कोठडीत सडक पडण्याचं दुर्दैव सावरकरांवर ओढवलं आहे अशी खरमरी टीका गाय अल्ड्रेट यानं फ्रेंच पंतप्रधानांवर केली. टाइम्स ऑफ इंडिया सोडून बहुतेक सर्व ब्रिटिश, जर्मन, अमेरिकन, इटालियन आणि सर्वच फ्रेंच वृत्तपत्रामध्ये हेगच्या निकालावर टीकास्त्र सोडण्यात आलं. ब्रिटिश जनमतही संपूर्णपणे त्यावेळेला ब्रिटिशांच्या बाजूने नव्हतं, ब्रिटिश सरकारच्या बाजूने नव्हतं. या निर्णयाची जबरदस्त किंमत पंतप्रधान ब्रियॉ यांना मोजावी लागली. हेगच्या निर्णयानंतर 3 दिवसांमध्ये त्यांनी फ्रेंच लोकसभेला तोंड देणं टाळण्यासाठी राजीनामा दिला. मगाशी मी जसं म्हटलं की सावरकरांना 2 जन्मठेपेंची शिक्षा झाली, त्याच्यावरही खूप गदारोळ जगामध्ये उठला. सगळ्यांचं म्हणणं असं होतं की 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावणं हे अतिशय निर्दयी आहे, त्यापेक्षा त्यांना सरळ फाशी का देऊन टाकत नाही. पण सावरकरांना जर फाशी झाली असती तर हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयावर, न्यायमंडळावर त्याचा दबाव आला असता आणि त्यांना फ्रान्सच्या ताब्यात देण्याशिवाय पर्याय उरला नसता. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
औरंगजेबाच्या गुहेत शिरून तिथून सुटका करून घेण्याचा महापराक्रम शिवरायांनी केला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत शिवाजी महाराजांच्या या चेल्यानं ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. सावरकरांचा आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास होता, त्यामुळे फ्रान्सच्या ताब्यात गेल्यावर ब्रिटिश आपल्याला पकडू शकणार नाहीत हा त्यांचा होरा होता, पण तसं घडलं नाही. त्याचबरोबर जोसेफ मॅझिनी हा त्यांचा प्रेरणा स्रोत होता आणि जोसेफ मॅझिनी यांनीही फ्रान्समध्ये आश्रय घेतला होता हेही त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी असणार. हे डोक्यात ठेवूनच सावरकर प्रत्येक योजना आखत असत आणि म्हणूनच त्यांचा सुटकेचा प्रयत्न जरी अयशस्वी झाला असला तरी ते निराश झाले नाही. कारण की खेतले व्रतन हे अम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमान जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. अतिशय विचारपूर्वक त्यांनी हे सतीचं वाण घेतलेलं होतं. पूर्ण विचारांती ते या स्वातंत्र्याच्या यज्ञात उतरले होते. त्यांनी कधीही या उडीबद्दल चर्चा केली नाही, त्याबद्दल लिहिलं नाही. वीर सावरकरांच्या सुटकेचा प्रयत्न जरी अयशस्वी झाला असला तरी त्यांचा उद्देश मात्र पूर्णपणे सफल झाला. कारण सावरकरांनी योजल्यानुसार भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगभर येणार. सावरकरांनी म्हटलं होतं की तुम्ही माझी उडी विसरलात तरी चालेल, पण माझं हिंदू संघटन कार्य विसरू नका. सावरकरांचं हिंदू संघटन कार्य तर आपल्याला विसरताच येणार नाही, आपण विसरता कामा नये, पण त्याचबरोबर आपण ही पराक्रमाची उडीसुद्धा विसरता कामा नये. कारण त्या उडीमुळेच सावरकरांच्या इच्छेनुसार जगाला भारताची भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाची दखल घ्यावी लागली. मनमोहन नातू यांची एक कविता आहे, आज आपण ती वाचलीही असेल. त्यांनी असं म्हटलंय की ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला गुरुजावर फडफडलेला झाशी तिलकपुरा हसला वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला क्रांतीच्या केतू वरला आसमान कडाडून गेला. दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर दोन जे गेले आई करता सागरास पालांडून. हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान, हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान. ब्रिटिशांना सावरकर अतिशय सर्वात धोकादायक कैदी समजत होते आणि त्यामुळे त्यांनी त्यांना आणि बाबारावांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. 50 वर्षांची ही शिक्षा होती, त्यातली 10 वर्ष त्यांनी अंदमानात घालवली, अंदमानात शिक्षा भोगली. त्यानंतर रत्नागिरीमध्ये तुरुंगवास त्यांनी भोगलाच, पण त्याचबरोबर त्यांना तिथे 13 वर्ष स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. अशी 27 वर्ष ब्रिटिशांनी सावरकरांना डांबून ठेवलं होतं. पण त्या परिस्थितीतही त्यांनी समाजकारण केलं आणि त्याआडून राजकारणसुद्धा. 1937 ते सुटले तेव्हा ते राजकारणात उतरले आणि त्यानंतरही त्यांनी खूप मोठं काम केलं. क्रांतीवीर गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि नराग्रणी नारायण दामोदर सावरकर या त्रिवर्ग सावरकर बंधूंनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आपल्यासाठी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो त्याग केला त्याचं स्मरण आजच्या या साहस दिनाच्या निमित्ताने आपण करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांचं स्मरण करूया. या साहस दिनानिमित्त आपण सावरकरांनाही वंदन करूया. धन्यवाद.